महाराष्ट्र एसटी कामगार संगठन हिंगनघाट की 3 महीने से वेतन और अन्य मांगों के लिए समय रहते मांग पूरी न किए जाने पर परिवार के साथ हिंगनघाट में जनाक्रोश आंदोलन किया गया। हिंगनघाट एटी कामगार संगठन के 3 महीने का थकित वेतन रहते अभी भी बेकार थकित है। दीपावली त्योहार अभी कुछ दिनों में आने वाला है, तब इस वक्त दीपावली में परिवार की मुश्किलें बड़ी है। पगार नहीं रहते इस वक्त एसटी कर्मचारियों की उपजावी का प्रश्न सामने आया है। दीपावली जैसे त्योहार के रहते कुछ शासन ने लक्ष्य केंद्रित करने के लिए परिवार के साथ आज जन आक्रोश आंदोलन हिंगनघाट एसटी डेपो के बाजू में किया गया। एसटी महामंडळाचे पगार झालेले नाही, ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर तीनही महिने होऊन गेले, समोर दिवाळी येत आहे। दिवाळी हा इतका मोठा साजरा सण असताना आम्हाला अजूनपर्यंत पगार मिळाला नाही। दसरा तर आमचा असा काळाच गेला, परंतु दिवाळीसुद्धा काळी जाणार का? हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आमच्या कुटुंबावर पडलेला आहे। येणाऱ्या शिक्षणाचा खर्च मुलांचा आहे, त्यानंतर ट्युशनचा खर्च आहे, घर भाडे थकलेले आहे, घर भाड्यासाठी आमचे घर मालक तंग करत आहे, घरी किराणा नाही, आमची दुर्दशा पूर्ण दुर्दशा झालेली आहे। त्यामुळे शासनाला आम्ही विनंती करतो की आमचा 3 महिन्याचा पगार तोडगा काढा, कसा करायचा आहे तुम्हाला करा, परंतु पगार द्या। माझे बाबा एसटी महामंडळमध्ये काम करत आहे, आमचा 3 महिने झाले पगार नाही झाला आहे, आणि हा दिवाळी हा मोठा सण येत आहे तरी आमचा पगार नाही झाला आहे। आमच्या घरी दिवे लागणार का नाही लागणार, यावर्षी पण दिवाळी अंधारात जाणार का? आम्ही ट्युशनमध्ये जातो तर आमचे सर म्हणतात पैसे द्या, आम्ही कुठून देऊ, आमचा पगार पण नाही झालेला। प्राची श्रीकांत मोकळे, माझे पप्पा एसटी महामंडळ त्यांचे कर्मचारी आहे, 3 महिने झाले आम्हाला पगार भेटलेला नाही आहे। दिवाळी हा मोठा सण आलेला आहे, दरवेळेस आमची दिवाळी चांगल्या याच्यात साजरी होते, यावेळेस आमच्या घरात अंधार आहे, शिक्षणासाठी सुद्धा पैसा नाही आहे, 3 महिने झाले आम्हाला पगार दिलेला नाही आहे, तर याची विनंती आहे की आम्हाला पगार देण्याची विनंती आहे। हिंगनघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट, NBC News नागपूर।